नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे मार्गशीर्ष महिना हा महालक्ष्मीचा महिना मानला जातो आणि या महिन्यात विवाहित महिला गुरुवारचे व्रत करतात गुरुवारची कथा वाचतात आणि गुरुवारची पूजा करतात मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारचा खूप जास्त महत्त्व असतो कारण या दिवसाची सुरुवात महालक्ष्मीच्या नावाने केली जाते आणि महिला खास करून विवाहित महिला पूजा मांडून महालक्ष्मीची कथा करत असतात तर मित्रांनो मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारच्या पूजेत विवाहित महिलांनी ही एक वस्तू अवश्य ठेवावी घरामध्ये भरभराट येईल कोणत्याही गोष्टीची कमी राहणार नाही सुख समृद्धी सुख शांती समाधान आनंद सगळं काही लाभेल सौभाग्यवतींचे सौभाग्य कायम राहील तर विवाहित महिलांनी गुरुवारच्या पूजेमध्ये पूजा मांडताना ही एक वस्तू लक्ष्मीच्या जवळ लक्ष्मीच्या समोर अवश्य ठेवावी ही वस्तू लक्ष्मीची आवडती वस्तू आहे आणि घरात बरकत नसते सुखसमृद्धी नसते तेव्हा या वस्तूचे पूजनसुद्धा केले जाते आता ही वस्तू म्हणजेच महालक्ष्मीचे श्रीयंत्र आहे तुमच्या घरात देवघरात किंवा तुमच्या तिजोरीमध्ये तुम्ही श्रीयंत्र ठेवलेच असेल तर तेच श्रीयंत्र आधी दुधाने अभिषेक करून नंतर पाण्याने अभिषेक करून तुम्ही ते श्रीयंत्र तुमच्या गुरुवारच्या पूजेत अवश्य ठेवावे आणि त्याचीही लक्ष्मीसोबत पूजा अर्चना करावी दर गुरुवारी ठेवावे जोपर्यंत मार्गशीर्ष महिना आहे तोपर्यंत दर गुरुवारी त्या श्रीयंत्राची पूजा करावी पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा ते श्रीयंत्र त्याच्या जागेवर ठेवावे तर मित्रांनो मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारच्या पूजेत विवाहित महिलांनी ही एक वस्तू अवश्य ठेवावी तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद